मी तुला हिंदीतले एक म्हण सांगते, त्याचा मला अर्थ सांग। सांगा की? हात कंगन तो आरसी क्या? सोप्पा आहे मॅडम, जो लड़के हात में कंगन पहन कर गाड़ी चलाते पोलीस उनसे आरसी बुक नहीं मांगते। धन्य आहेस तू माकडा, काय पण फालतू सांगतेस, बस खाली। ए तू ये रे बुढा, तू सांग हात कंगन तो आरसी क्या? कंगना रानावत हातात आरसा घेऊन गाडी चालवते असा अर्थ आहे याचा। बस खाली, सगळा वर्गच गंड आहे। मॅडम मी सांगू का? सांग बरं। प्रत्यक्ष को प्रमाण की आवश्यकता नाही होती असा अर्थ आहे त्याचा। शाबास, बरोबर उत्तर दिलंस बाळा तू। बर मुलांनो, मी तुम्हाला होमवर्क देते, तो उद्या करून आणायचा। सांगा मॅडम काय होमवर्क करून आणायचा? हिंदीतल्या 5 म्हणी आणि त्यांचे अर्थ लिहून आणायचे, आणि जो कोणी आणणार नाही होमवर्क करून त्याला उलटा टांगून मारणार। आणतो मॅडम, फिकर नॉट, फिकर नॉट। ए तू पुढे ये रे। तू सांग मधुमक्खी हमें क्या देती है? मधुमक्खी कुछ देती नहीं, नुसती चावते मऊ काढा गेली आहे। माकडा, मधुमक्खी शहद देती है, म्हणजे मधमाशी आपल्याला मध देते। आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर सांग। बकरी हमें क्या देती है? दूध देती है। गुड। मुर्गी हमें क्या देती है? अंडा देती है। एकदम बरोबर। आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर सांग। मोठी भैंस हमें क्या देती है? होमवर्क देती है। मी काय तुला म्हैस वाटते? बस खाली। ओ मॅडम दूध देते दूध। बस खाली, मुर्गा कुठला? तू ये रे पुढे। मी तुला हिंदी मध्ये एक वाक्य सांगते, ते इंग्रजी मध्ये भाषांतर कर। सांगा मॅडम। नागेशने मुझे मुक्का मारा। मॅडम मुक्का देती ती मारत नाही ती मुक्का। मुर्खा, मुक्का म्हणजे मुक्ती मारली। असा आहे वी? हां सांग मला आता, नागेशने मुझे मुक्का मारा इंग्रजी भाषांतर। नागेश, नाग पंचमी म्हणजे? अहो मॅडम नागेशला मी नाग म्हटलं लाडानं, नाग पंचमी। खुबला का? काय येत नाही तुला, बस खाली। खुबला का? बस खाली बसतो। मुर्खा कुठला? नमस्कार मॅडम, काय म्हणतात आमची पोरं? आमची पोरं आय बाय आम्हाला माफ सर। अरे सुकायच्या आय बाय माहित आहे, लाडानं म्हटलं आमची पोरं। गंड आहेत एक नंबरची। त्याने सोडून द्या, तुमचं गाव कुठलं आहे सांगा की मॅडम मला। कामेरी। काय सांगताय, मी जाणार आहे जाताना येलूला, जाता तुम्हाला सोडतो कामेरीत। नाही नको, मी स्कूटी आणली ना। बरं ठीक आहे। कोण बोला? कोण आहे तुमचं चालत की पिटप? सर मी जर स्कूटी आणली नसती तर आले असते तुमच्या गाडीवरून। काय सांगताय? बरोबर। एक मागते पर्सन घ्या। ए कोण बोला? उठ इकडे इकडे। मागते सर, लागलं नाही ना? नाही ना, मला लागते, माझं शरीर दगडागत नाही। सर उगीच काहीतरी थापा मारू नका, मने दगडागत, मला नाही पटत। बघायचं तू मने पटत नाही, वय बे उठ, आणि दोघांनी मिळून मला मागणं लागता घाला। खरंच घालू काय? घाला ना आता। बघा काय झालंय का, अजून एक लागत घाल। नाहीच अजून बघा काय, बघा लात घाल। बघा मॅडम दगडागतनी शरीर आहे। मॅडम एका मिनिटात जाऊन येतो। पेक्टाचा बाकच काढला वय बेलन शिंदेनं, आता काय कंबाड मोडला तर काय खरं नाही। मॅडम तुम्ही पेक्टा इकडे वय वळत होता म्हणून बघित होतो। बर बर, मी स्टाफ रूम मध्ये जाते, तुम्ही घेतास। बर बर जावा। मॅडम नमस्कार, मी फुटाले सर। हॅलो सर। बर मॅडम, हे शाळेतली पोरं लय आगाव आहे ती, तुम्हाला जर काही त्रास दिला तर मला सांगा। हो सांगते ना। बर नाव काय म्हणला तुमचं? फरसाने मॅडम। वा फरसाने, फुटाने, दोत आपलं शुभमंगल सावधान। काय नाही काय नाही। बर मी जाते स्टाफ रूम मध्ये, मला भूक लागली। बर बर या या। बर फुटाने सर, तुमचे केस भारी आहेत बर का। थँक्यू। आणि दात कसं वाटलं? थोडे पिवळे आहेत पण आहेत चांगले। चला माझ्या शांततेला माझी कमजोरी समजू नका, मी मनातल्या मनात पण शिवे देतो। कुणी लिहिला रे सुविचार? ओ सर या वाईट बँड लिहिलाय बघा। तुझ्या आईचं टोचकं तुझ्या कशाला सांगितलंस नाव? ए ओठ ओठ पुढे। माकडा असा का सुविचार लिहिलायस? बोल। अरे बोल की मुक्याच गेलाय शिवे। अरे बोल की शांत कायस? परत एकदा सुविचार वाचा। माझ्या शांततेला माझी कमजोरी समजू नका, मनातल्या मनात पण मी शिवे देतो। म्हणजे
सर माझी येऊ मनातल्या मनात शिवाय द्यायला लागलाय तुम्हाला. काय मला शिवाय दे तुझे होय तुझ्या. मी तुमची इंग्रजी उदाहरण घेणार आहे. बघूया कुणाला काय येते का. ए ओट वर पुढे बोला सर. काय तब्येत पाणी बरे का. सो काय तब्येत पाणी विचारा बोलू नाही. इंग्रजीचा प्रश्न विचारतो त्याचं उत्तर दे. विचारा विचारा. सुंदर मुलीला इंग्रजीत काय म्हणतात. आय लव्ह यू म्हणतात. सो कायच्या इंग्रजीत आय लव्ह म्हणत नाही ते प्रपोज करताना म्हणतात. बर मला येतो. तुला येत नाही. हे म्हणे ओट पुढे. ए मी ना बाहेर जा तू. हे खोत ओट. बर तू सांग सुंदर मुलीला इंग्रजी मध्ये काय म्हणतात. आयटम. आयटम म्हणतात. सुकायच्या सुंदर मुलीला आयटम म्हणतात. तुमच्याकडे काय आयटम बॉम्ब ठेवून उडवलं पाहिजे तुम्हाला. मी सांगतो सुंदर मुलीला इंग्रजी मध्ये काय म्हणतात. काय म्हणतात. बटरफ्लाय म्हणतात. बटरफ्लाय ना ब्युटीफुल म्हणती ती. हा ब्युटीफुल ब्युटीफुल. 8 वर्ष नापा झालेलं माकडापाशी उभा राहिलं माझं चुकतंय. इतकं मागत राहा घंटा बरोबर येतो तुम्ही. सुकायच्या पुढचं बोल लोक. प्रश्न विचारतो त्याचं उत्तर दे. विचारा विचारा. ज्याला दिसत नाही त्याला काय म्हणतात. आंधळा म्हणतात. शाबास. दुसरा प्रश्न विचारतो. त्याला ऐकू येत नाही त्याला काय म्हणतात. ऐकू येत नाही त्याला. काय पण म्हणा सुकायच्या बांबडीच्या उंडकीच्या त्याला थोडीच ऐकू येणार आहे. अरे भुसणाऱ्या त्याला भैरा म्हणतात. लगा 40 वर्ष झाले एकाच वर्गात बसला दाढी पिकली तरी बस घाले. बरोबर सर हात लाव नका. मी फी भरतोय म्हणून तुमचा पगार मिळतोय. एक्स्ट्रा फी घेता माझ्याकडे. जातो घरला मी फी भरत नाही. ए बा चिडलास केलं का बस खाली. ए एक नंबर उत्तर दिले तू. वाज वाटा सगळ्यांनी. ए नाण्या तू सांग इंग्रजी मध्ये माकडाला काय म्हणतात. मंकी म्हणतात. खरं सांग पुस्तकात बघून सांगितलंस का नाही. नाही तू चढवून सांगितलं. सुक्काच्या मी काय माकड वाटतोय तुझ्या. हे खमकर ओट खोडे. तू सांग सुंदर माणसाला इंग्रजी मध्ये काय म्हणतात. हँडसम मॅन म्हणतात. खरंच काय माझ्यावर बघून उत्तर दिलंस काय. नाही पुस्तकातलं बघून. शेट यार बस घाले. ना आला का. ए म्हण्या पुस्तकात बघून सांगितले कशाला म्हणलास. सराकडे बघून सांगितले म्हणायचं नाही. सर खुश झाला असते. खरंच काय. होय सर खरं सांगू का. सांग की. मी तुमच्याकडेच बघून सांगितले आले. खरंच काय. मी इतका हँडसम दिसतोय. होय बघा पोरानो किती पोरग हुशार आहे. टाय वाजवा. इकडे या. आता जर सरांनी काही विचारलं तर म्हणायचं तुमच्याकडे बघून सांगितलं. सर शाबास किती येतं या. आता तुम्हाला अंदाज आलाच असेल. यस यस. शिंदे मला सांग वळूबैलाला इंग्रजी मध्ये काय म्हणतात. सर वळूबैलाला इंग्रजीत बुल म्हणते. मी तुमच्याकडे बघून सांगितले. सुक्काच्या तुला विचारलं का कुठं बघून सांगितलं ते. मी काय वळूबैल दिसतोय तुला. तुझ्या तर लय नालायक पोर आहेत ही मॅडम. अहो ऐका ना माझ्याकडे कागदपत्रांची झेरॉक्स काढून आणायचे आहेत. आणता तुम्ही काढून. अहो आणतो की. तुम्ही काम सांगितले मी करणार असं का होईल का जाणे म्हण आपलं मॅडम. पण लवकर या. हा पळत जातो पळत येतो. कोण बोलणार. कोण नाही कोण नाही. जावा जावा दुकान बंद होईल. होयला ही तर मॅडमची गाडी. एक काम करतो चाकातली हवा सोडतो म्हणजे माझ्या गाडीवर मॅडम बसून येत्या. गोलमाल है भाई सब गोलमाल है. सर काय करताय. कुठं काय करतोय. चाकातली हवा जायत होती म्हणून तोंडानं भरीत होतो. आपलं कशाला जाते ते बघित होतो. मला माहित आहे मॅडमच्या गाडीतली हवा सोडून परत मॅडमला गाडीवर बसवण्याचा प्लॅन आहे. बाळानो इकडे हे घ्या 20 रुपये. इथं काय झालेलं कोणाला काय सांगू नका. जावा. बर बर नाही सांगत. माफ त्या नवीन मॅडमच्या माग लागल्या वाटत्या. पण ती मॅडम तर मला आवडल्या. एक काम करतो मी पण आता मज्जा करतो त्या माफतेची. मी पण हवा सोडतो त्याच्या गाडीतली गाडीतली. हा सर लवकर योगा करायला लागलाय. हा दुपारी खाल्लेलं फसलेलं नाही माझं. बर बर चालतंय. बरं मुलांनो आता जावा सगळ्यांनी घरी आणि उद्या सकाळी 9 वाजता शाळेत या. बरं ओके ओके सर. इधर राजे रक्ष मॅडम. थँक्यू सर. पण हे पाटील मॅडम कडे द्या ना. आता माझ्याकडे बॅग नाहीये. ठीक आहे देतो. चला मी जाते घरी. ओके बाय. अरे देवा माझी गाडी तर पंक्चर आहे वाटतं. काय झालं मॅडम.
अहो बघा की माझी गाडी पंक्चर आहे. इथं कुठं पंक्चर काढायचं दुकान आहे का? कशाला काढताय पंक्चर गाडीला? वशाळेत मी तुम्हाला सोडतो तुमच्या घरी माझ्या गाडीवर. चालतंय. चला मॅडम बसा, जरा चिटकून बसा. अहो मापते सर, तुमची गाडी पण पंक्चर आहे. काय माझी गाडी कशी काय पंक्चर झाली काय माहित? आता गाडी पंक्चर झाली वाटते. होय मीच केल्या पंक्चर गाडी मॅडम माझ्या. ऐकल का माफ्या? सुखाच्या फुटाने तुला सुट्टी देणार नाही. काय झालं? काय नाही मॅडम, चला माझ्या सायकल वरनं सोडतो तुम्हाला. आता काय पर्याय नाही, सोडा सायकल वरनं. मॅडम जा तुम्ही, मला गडबड आहे. टाटा बाय बाय माफ्या. चला मॅडम जाऊया. डबल सीटर लांब लांब लांब. मॅडम तुम्ही आज लई भारी दिसता या साडी मध्ये. थँक यू. हा सायकल वर बसताना असं धरून बसा, ते कॅरेज हलतय जरा. बर या बसा माझी या सायकल वर. अहो पण तुमच्या सायकलला चाक कुठे? अरे रामा, अरे चाक कुठे गेलं माझ्या सायकलचं? अवघड आहे, आधीच मला उशीर झालाय. मी जाते आपली माझी गाडी घेऊन आणि पंक्चर काढते. आईच्या गावात चाक कुठे गेलं माझं? फुटाण्या बघ, दंगण कट